मुंबईमध्ये 23 लोकांचा बळी घेणाऱ्या एल्फिन्स्टनच्या स्टेशनवरचा नवा पूल लाल फितीच्या फेऱ्यातून सुटलाय. येत्या 31 जानेवारीपर्यंत म्हणजे अवघ्या 2 महिने 10 दिवसात नवा पूल उभा करण्याचा विडा भारतीय लष्करानं उचललाय. आज सकाळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलाची पाहणी केली. त्यांच्यासोबत लष्कराचे अधिकारी देखील होते. या पाहणीनंतर पुलाचं बांधकाम लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. रेल्वेच्या नेहमीच्या प्रक्रियेत हा पूल पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष लागणार होती. आता लष्कराच्या मदतीनं मध्य रेल्वेच्या तातडीनं आवश्यक असणाऱ्या 3 पुलांचं बांधकाम 2 महिने 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. या ठिकाणी जी दुर्घटना घडली अशी घटना पुन्हा होऊ नये याकरता रक्षा मंत्रालयाने याच्यात पुढाकार घेऊन भारतीय सेनेच्या माध्यमातून हे बांधकाम या ठिकाणी करण्यात येणार आहे. माननीय रक्षा मंत्री आणि माननीय रेल्वे मंत्री या दोघांनीही त्याची तयारी केली. आज या ठिकाणी दौरा केला. सेनेचे वरिष्ठ अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी याची सगळी पाहणी करून 31 जानेवारीपर्यंत एल्फिन्स्टन रोडचा ब्रिज या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि त्याचसोबत करी रोडचा ब्रिज आणि आंबिवलीचा ब्रिज असे 3 ब्रिज 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या संदर्भात सेनेच्या अधिकाऱ्यांनी आता या ठिकाणी सांगितलंय. मुंबईकर की समस्या को समजते हुए, मुंबईकर की परेशानी को अपनाते हुए ये तीनों फुट ओवर ब्रिजेस को तुरंत काम करने के लिए मंजूरी दी. इसका सर्वे किया और ये तीनों ब्रिजेस को ये 31 जनवरी 2018 तक पूरा करके मैं समझता हूँ मुंबईकर सदैव कृतज्ञ रहेंगे माननीय निर्मला जी का और मिलिट्री का जिन्होंने आगे बढ़ के इस संवेदनाशील काम को अपने जिम्मे लेके हमारी मदद की है. मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगा.